पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त एका महिन्याआधी भारत जगाची भूक भागू शकेल अशा बाता मारल्या होत्या. त्याला गहू निर्यातीचा संदर्भ होता. गव्हाची जास्तीत जास्त निर्यात करण्यासाठी गुणवत्तेवर लक्ष देण्याचं मार्गदर्शनही त्यांनी केलं होतं. युरोपचा दौरा आटपून भारतात पाऊल ठेवल्या सरकारी गहू खरेदीचा आढावा घेतला होता. यंदा गहू खरेदीचं टार्गेट हुकलंय. खरेदीची जबाबदारी असलेल्या भारतीय अन्न महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची बहुधा त्यामुळेच बदली करण्यात आली. सरकारचा उत्पादनाचा अंदाज चुकला, खरेदीचं प्लॅनिंग फसलं आणि निर्यातीचं वाढीव टार्गेट देऊन तोंडावर पडायची वेळ आली. भारतानं 2021-22 70 लाख टन गहू निर्यात केला होता. त्याच्या आधीच्या वर्षी 21 लाख टन गहू निर्यात झाला होता. यंदा मात्र रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात गव्हाला सोन्याचे दिवस आल्यानं सरकारनं 100 लाख टन गहू निर्यातीचं टार्गेट ठेवलं. त्यातल्या 50 लाख टन गव्हाची निर्यात करारही झालेत. त्यापैकी 40 लाख टन गव्हाचे व्यवहार सुरू झाले होते. अनेक व्यवहारात लेटर ऑफ क्रेडिट देण्यात आलं. निर्यातीच्या संधीचं सोनं करण्यासाठी सरकारनं 9 देशांमध्ये शिष्टमंडळही पाठवली होती. सरकार गहू निर्यातीवर बंधनं घालणार नाही असं वारंवार सांगितलं जात होतं आणि सरकारनं अचानक शनिवारी तडकाफडकी गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली. निर्यात बंदीच्या घोषणेमुळे एकच गोंधळ उडाला. निर्यात बंदी जाहीर करताना 2 अपवाद सांगण्यात आले होते. एखाद्या सरकारनं भारत सरकारशी गहू खरेदीचा करार केलेला असेल तर त्याला ही बंदी लागू होणार नाही. उदाहरणार्थ समजा इजिप्तला होणारी गहू निर्यात थांबणार नाही. आणि दुसरं म्हणजे निर्यात बंदीचा निर्णय होण्याआधी ज्या व्यवहारांमध्ये लेटर ऑफ क्रेडिट देण्यात आलेले आहेत त्यांनाही ही बंदी लागू होणार नाही. पण इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार भारतातून होणाऱ्या एकूण गहू निर्यातीपैकी जेमतेम 10% व्यवहार लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून होतात. उरलेल्या गहू हा देशातच सुमणार आहे. देशातल्या वेगवेगळ्या बंदरांवर निर्यातीसाठी सज्ज असलेले गव्हाचे जवळपास 7000 ट्रक अडकून पडलेत. त्यापैकी 4000 ट्रक तर एकट्या मध्य प्रदेशमधले. इंदोर बाजारातल्या व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अडकलेले गहू मार्गी लावण्याची विनंती केली. तर दक्षिण गुजरातमधले आडते आणि शेतकऱ्यांनी गहू निर्यात बंदीचा निषेध करून ती मागे घेण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. यंदा सरकारचा गहू खरेदीचं टार्गेट फसलंय. सुरुवातीला सरकारनं यंदा हमीभावनं 444 लाख टन गहू खरेदी करण्याचं टार्गेट ठेवलं. पण आंतरराष्ट्रीय बाजारात गहू तेजीत आल्यामुळे गव्हाची मागणी वाढली. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्येही गव्हाचे दर चढे राहिले. बाजारात खासगी व्यापारी हमीभावपेक्षा जास्त दर देऊ लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारी खरेदीचा ओढा हा कमी झाला. त्यामुळे सरकारनं खरेदीचं टार्गेट हे 444 लाख टनांवरून 195 लाख टनांवर आणलं. पण हे टार्गेट सुद्धा पूर्ण होईल की नाही अशी शंका आता व्यक्त केली जाते. प्रमुख राज्यांमध्ये सरकारी गहू खरेदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. तसंच गव्हाच्या गुणवत्तेच्या निकषात सूट देऊन तुकडा पडलेला गहू सुद्धा सरकारी खरेदीसाठी ग्राह्य धरण्यात येतोय. पण तरीही सरकारी खरेदी अपेक्षित प्रमाणात होण्याची शक्यता ही धूसर आहे. आधीच महागाई विक्रमी पातळीला गेल्यामुळे सरकारची पाचावर धारण बसली आहे. महागाई कमी करण्यासाठी शॉर्ट टर्म आणि सोपा उपाय म्हणजे शेतमालाचे दर पाडणं. या मानसिकतेतून बाहेर पडायला सरकार तयार नाही आहे. गव्हाच्या किमती पुढच्या 6 महिन्यांमध्ये हाताबाहेर गेल्या तर काय करायचं ही भीती सरकारला भेडसावते. कारण राजस्थान आणि गुजरातच्या निवडणुका त्यावेळी तोंडावर असणार आहेत. गव्हाची दरवाढ, महागाई हे मुद्दे या निवडणुकीत कटकटीचे ठरतील. म्हणून सरकारनं मागचा पुढचा फारसा विचार न करता तडकाफडकी निर्यात बंदीची गुऱ्हाड चालवली. सरकारचा नियोजन शून्य कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर आलाय. निर्यात बंदीमुळे देशातल्या स्थानिक बाजारात गव्हाचा भाव हा 15% कमी होण्याचा अंदाज व्यापारी वर्तुळातून व्यक्त केला जातोय. पण शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन गहू विक्रीला न काढता काही काळ वाट बघावी. मागणी पुरवठ्याचं गणित अजूनही शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे असं मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केलंय. जागतिक बाजारात गव्हाचा तुटवडा इतक्यात संपण्याची कोणती चिन्ह दिसत नाहीयेत. उलट पुढचे 2 महिन्यात गव्हाची उपलब्धता अजून कमी झाली तर जागतिक बाजारात भाव आणखीन भडकतील. त्याचा थेट परिणाम भारतातही दिसून येईल. भारतातही गव्हाचे दर वाढतील. जगाच्या पाठीवर गव्हाच्या दरात जितकी वाढ झाली आहे त्या तुलनेत भारतात अजून परिस्थितीही नियंत्रणात आहे. अमेरिकी वायदे बाजारात गहू यंदाच्या वर्षात 52% महागलाय.
पण भारतात मात्र अजूनही दरवाढीची पातळी ही 25 ते 28% दरम्यानच हेलकावे घेते. त्यामुळे घाबरून जाऊन घाईघाईनं पॅनिक सेलिंग करण्याची काही आवश्यकता नाही. सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत जसं तुम्ही पॅनिक सेलिंग टाळलं, संयम राखला, थोडी वाट बघितली आणि योग्य किंमत आल्यावरच माल विकायला बाहेर काढला, तसंच आता गव्हाच्या बाबतीतही करायला पाहिजे. सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भरल्या ताटात माती कालव्याचा उद्योग करू पाहते. गहू निर्यातीचा पुरता विस्का करणाऱ्या सरकारच्या कोलांट्या उड्यांमुळे शेतकरी भांबावून गेलेत. जगाची भूक भागवण्याची भाषा करणारे विश्वगुरु मात्र आता गहू गिळून गप्प बसलेत. या सगळ्या गव्हाच्या गोंधळाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.